subscribe to avas today click on the bell icon for latest national and international buzzing news न्यायालयाच्या आदेशानंतर आता ज्या महापालिका निवडणुका झाल्या नाहीत त्या मनपा निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार बावीस प्रभाग नाही प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीबाबत आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे यामध्ये नवी मुंबईत एकूण आठ मतदाता आहेत ज्यामध्ये चार लाख एकोणसर हजार पाचशे चोवीस पुरुष मतदाता आहेत आणि तीन लाख पंच्याहत्तर हजार नऊशे चव्वेचाळीस महिला मतदाता आहेत तर तेथे छप्पन तृतीय पंथी आहेत मत विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण पालिकेच्या लिस्ट मध्ये नाव नसेल तर ते समाविष्ट केले जाईल एका प्रभागात राहत आहेत पण दुसऱ्या प्रभागात नाव आहे व विधानसभेत देखील नाव असेल तर त्यावर विचार केला जाईल तसेच मतदाराचे नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे की नाही याची खात्री ही पालिकेकडून केली जाईल नागरिकांना नवी मुंबई महापालिकेद्वारे निवडणूक आयोगाने ट्रू वोटर हा दिला आहे जेणेकरून त्यांना समक्ष पालिकेत येण्याची गरज नाही तर घर बसल्या ऑब्जेक्शन घेऊ शकतात अशी माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषदेद्वारा दिली मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीस मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे दिनांक तेवीस जून रोजी प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून या मतदार यादीवरच्या हरकती मागवल्या जात आहेत आणि नोंदवल्या जात आहेत दिनांक एक जुलै दोन हजार बावीस पर्यंत या हरकती स्वीकारल्या जातील आणि या हरकतींच्या आधारावरती निर्णय घेऊन दिनांक नऊ जुलै दोन हजार बावीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल ही संपूर्ण प्रक्रिया मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे अधिकार महानगरपालिकेला दिलेले आहेत आणि जी कार्यकक्षा आखून दिलेली आहे त्याच्या अंतर्गत केली जाणारी कार्यवाही आहे यामध्ये नागरिकांकडनं ज्या हरकती येतात त्या हरकती कुठल्या नमुन्यामध्ये द्यायच्या याचा जो एक आदर्श नमुना आहे तो मान्य राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले त्या नमुन्यामध्येच त्या हरकती दाखल करणं करताना त्या हरकतीमध्ये करता एक व्यक्तीची हरकत असो किंवा मल्टीपल नागरिकांचा त्याच्यामध्ये समावेश असो सर्वांचा पत्त्याचा नमुना किंवा पुरावा त्याच्यामध्ये जोडणं अपेक्षित आहे नव्याने समाविष्ट केलेली बाब आहे याचीही नागरिकांनी कृपया नोंद घेणं अपेक्षित आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे आपल्याला हरकतीचा नमुना दिलेला आहे त्या नमुन्यातच आपण हरकतीची नोंद करावी त्याचबरोबर आपण हरकत जी नोंदवत आहात त्याला आपल्या रहिवासाचा पुरावा जोडणं अपेक्षित आहे तो डॉक्युमेंटरी प्रूफच्या स्वरूपातला रहिवासाचा पुरावा न चुकता जोडला जावा आणि आपली हरकत जे आपले क्षेत्रीय कार्यालय आहेत ते किंवा जी महानगरपालिकेचा निवडणूक विभाग आहे या ठिकाणी ती हरकत नोंदवली जावी एकंदर प्रारूप मतदार यादी जी प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये आपलं नाव कुठे आहे हे पाहणं नागरिकांनी अत्यंत आवश्यक आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मुळात आपलं नाव आहे किंवा नाही असेल तर कुठल्या प्रभागात दर्शवलेला आहे आणि आपण ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागामध्ये ते दर्शवलेलं आहे का याची नागरिकांनी कृपया खात्री करावी आणि जर त्यांना याच्यामध्ये काही बदल वाटला किंवा बदल अपेक्षित असेल तर मान्य आयोगाने जो आपल्याला आदर्श नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये आपण हरकत नोंदवावी जेणेकरून त्याच्यावरचा सुयोग्य डिसिजन घेणं महानगरपालिकेला शक्य होईल ज्या हरकती आमच्याकडे नोंदवल्या जातील यामध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाने तीन बाबींबाबत कार्यवाही करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांना दिलेली आहे पहिली बाब जी आहे ती आहे लेखनिकांच्या जा झालेल्या चुका ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लेरिकल मिस्टेक म्हणतो अशा क्लेरिकल मिस्टेक काही असतील तर ते दॅट इज व्हेरी ऑब्वियस की त्याच्या चुकांची दुरुस्ती केली जाईल दुसरी बाब जी आहे ती एका विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे परंतु प्रत्यक्ष जी आता आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे महानगरपालिकेची त्याच्यामध्ये ते नाव नाही तर ते नाव इन्क्लूड करणं ही एक बाब आहे ज्याच्यामध्ये आता आम्हाला जर विधानसभा मतदार यादीत असलेलं नाव इथं नसेल तर शक्य आहे आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब एका प्रभागामध्ये तो मतदार दर्शवला गेलेला आहे मात्र त्या मतदाराचं माझं असं म्हणणं आहे की माझं दुसऱ्या प्रभागामध्ये नाव समाविष्ट असणं ना अपेक्षित होतं या बाबतीत आलेल्या हरकतींबाबत का आम्ही कार्यवाही करू शकतो मात्र ह्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये एक रायडर असा आहे विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस अंतिम आमच्यासाठी समजला जातो कारण त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा महानगरपालिकेला अधिकार नाही त्यामुळं विधानसभेतल्या मतदार यादीमध्ये ज्या ॲड्रेसवरती नमूद आहे त्या ॲड्रेसवरती तो राहत असेल आणि त्याला वेगळ्या प्रभागात दाखवला असेल तर डेफिनेटली बदल केला जाऊ शकतो मात्र त्या ॲड्रेसवर तो राहत नसेल आणि तो, तो भलत्या ठिकाणी राहतो आणि ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी नाव समाविष्ट करा असं त्याचं म्हणणं असेल तर तो बदल करण्याचा महानगरपालिकेला अधिकार नाही आज रोजी ज्या मतदारांची नावं इतर ठिकाणी गेलेली असतील ते आपली हरकत सादर करू शकतात तसेच मुळात आपलं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही आणि आपलं नाव ज्या प्रभागामध्ये असणं अपेक्षित आहे त्या प्रभागात आहे किंवा नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे तरी मी नागरिकांना त्यामुळे पुन्हा आवाहन करतो की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आणि कुठल्या प्रभागात आहे याची खात्री करावी आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित असेल तर त्याचा आपण जो नमुना मान्य आयोगाने दिला आहे त्यानुसार अर्ज करावा त्याबाबत महानगरपालिकेकडनं सुयोग्य डिसिजन गे घेतला मान्य राज्य निवडणूक आयोगाने ट्रू वोटर ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे सो हरकत नोंदवण्यासाठी आता आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून हरकत नोंदवणं सुद्धा पॉसिबल आहे त्यासाठी काही फिजिकली कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही आपण आपल्या घरी बसून सुद्धा जो त्यांचा नमुना आहे त्या नमुन्यामध्ये आपलं हरकत नोंदवू शकता व्हिडिजनलीज मित्र यांचा प्रियाज रिपोर्ट मुंबई टू आवाज तु दे क्लिक अन् द बेल आयकिन पलेट नॅशनल अँड इंटरनॅशनल पासिंगनी